प्रोजेक्ट 15B अंतर्गत बनलेली आणि अत्याधुनिक यंत्रणेने सक्षम असलेली इम्फाळ नावाची युद्धनौका आजपासून भारतीय नौदलामध्ये समाविष्ट होते आहे. या युद्धनौकेवरती ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र असणार आहेत, शिवाय अत्याधुनिक यंत्रणाही सुद्धा तितक्याच सक्षम असणार आहेत. ह्या यंत्रणा नेमक्या कशा काम करणार आहेत आणि वैशिष्ट्य नेमके काय येणार आहेत असणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत लेफ्टनंट कमांडंट सौरभ कल्याणी आहेत. सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सौरभ कल्याणी. आपण पाहतोय की इम्फाळ नावाची युद्धनौका भारतीय नौदलामध्ये आजपासून समाविष्ट होते. ब्राह्मोस क्षेपणास्त्र आहेत, शिवाय इतरही अत्याधुनिक यंत्रणा काम करणार आहेत. कशा पद्धतीने भारतीय नौदलामध्ये याचा फायदा होईल आणि काय काय वैशिष्ट्य आहेत जरा एक्सप्लेनमध्ये सांगा मला. ओके, मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करेन. इम्फाळ ही 15 ब्राओमधील थर्ड शिप आहे आफ्टर विशाखापट्टणम आणि मार्मागावा. ही अत्याधुनिक शिप आहे इंडियन नेव्हीची आणि ह्यात व्हेरियस वेपन सिस्टम्स लावलेल्या आहेत. ब्रह्मोस जर आपण बोलायला गेलो, ह्या साईडला आपण बघू शकता. ब्रह्मोस ही सरफेस टू सरफेस मिसाईल आहे आणि टोटल इम्फाळ या शिपवर 16 मिसाईल्स आहेत. ब्रह्मोस ही अँटी शिप मोडमध्ये काम करते. आत्ता वर्ल्डमध्ये फास्टेस्ट मिसाईल अँटी क्रूज मिसाईल ही ब्रह्मोस आहे. ह्याचा सक्सेस रेट 100% आहे अँड ही कम्प्लिटली इंडियामध्ये बनलेली आहे. दुसरं आपण पाहतो की काही रडार सिस्टीमसुद्धा या ठिकाणी आहेत आणि दुसऱ्या काही मिसाईल्ससुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांची काय खासियत आहे आणि कशा पद्धतीने काम करते? ही मिसाईल सिस्टम आहे जी इथं तुम्ही बघू शकता. ही MRSAM आहे. ह्याचं काम आहे अँटी एअरमध्ये जर शिपमध्ये एनिमी एअरक्राफ्ट किंवा मिसाईल जर शिपवर अटॅक करत असतील तर हे मिसाईल त्यांना डिस्ट्रॉय करतील. ब्राह्मोस मिसाईलबद्दल तुम्ही सांगितलं, क्षेपणास्त्राबद्दल. सरफेस टू सरफेस 100% त्याचा यश रेशो आहे आत्तापर्यंतचा आणि कशा पद्धतीने काम करतं तेही सांगितलं. हे हवेत उडणारे जी एअरक्राफ्ट एनिमी एअरक्राफ्ट किंवा मिसाईल जे आपल्या शिपवर येतील त्यांना डिस्ट्रॉय करण्यासाठी आपण MRSAM वापरतो. महत्त्वाचं, या ज्या छोट्या मिसाईल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांचं काय वैशिष्ट्य आहे, त्या कशा पद्धतीने? तुम्ही जो कॉम्प्लेक्स बघितला हा अबाव वॉटर सर्फेसेस, म्हणजे हा सर्फेसमध्ये आहे, हा अँटी एअरमध्ये आहे. हा सगळा डोमेन आहे अंडर वॉटर आहे. हे जे रॉकेट्स तुम्ही बघू शकता हे अंडर वॉटर सबमरीनला डिस्ट्रॉय करण्यासाठी हे आपण रॉकेट्स वापरतो. आपण पाहतो की रडार सिस्टीमसुद्धा अत्याधुनिक यंत्रणेने सक्षम असणारे आपण बसवलेले आहेत आणि इम्फाळ याच्यावरती मागच्या काही युद्धनौका जर पाहिल्या तर यावेळी ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापरसुद्धा करण्यात आलेला आहे. ही रडार सिस्टीम कशा पद्धतीने काम करते, जी पहिली रडार सिस्टीम आहे? करेक्ट. ह्या रडार सिस्टमचं नाव आहे सरफेस सर्वेलन्स रडार. हा जे पण शिप्स एनिमी शिप्स सरफेसवर आपल्या इंडियन टेरिटरीमध्ये येत असतील तर हा रडार त्यांना ट्रॅक करू शकेल. दुसरे आणखी एक रडार वरती आहे जी हवेतल्या गोष्टींवरती लक्ष ठेवते. कुठलं एअरक्राफ्ट आलेलं आहे किंवा भारतीय नौदलाच्या कक्षेमध्ये कोण आलेलं आहे यावरती नजर ठेवते. त्याची रेंज किंवा कशा पद्धतीनं त्याची वैशिष्ट्य आहे? ओके, जो त्याच्या वरचा रडार आहे जो आपण सगळ्यात टॉपला शिपच्या बघू शकतो त्या रडारचं नाव आहे MF STAR. त्याचा रोल आहे एनिमी एअरक्राफ्ट किंवा एनिमीनं जर एअरक्राफ्टनं मिसाईल आपल्या शिपवर लाँच केलं किंवा सरफेसवरून शिपवर लाँच केलं तर तो रडार सगळे मिसाईल्स ट्रॅक करणार आणि आम्हाला आमच्या कन्सोलवर दाखवणार त्या आणि त्या टार्गेट डाटावर हे MRSAM आम्ही लाँच करून त्याला डिस्ट्रॉय करणार. पाहतो की हे लेफ्टनंट कमांडंट सौरभ कल्याणी होते आणि त्यांनी पहिल्यांदा ब्राह्मोसची माहिती आपल्याला दिली. ही ब्राह्मोसची यंत्रणा आपण पाहतोय, जवळपास 16 ब्राह्मोस क्षेपणास्त्र या युद्धनौकेवरती असणार आहेत. ती अत्याधुनिक यंत्रणांच्या आधारे काम करतील. दुसरं एक महत्त्वाचं रडार सिस्टीम जी आहे ती सुद्धा अत्याधुनिक पद्धतीनं बसवलेली आहे. मागच्या 2 युद्धनौका ज्या होत्या त्यासुद्धा अशाच पद्धतीनं आलेल्या होत्या आणि आता इम्फाळ नावाची युद्धनौका आजपासून भारतीय नौदलामध्ये समाविष्ट होती आहे आणि त्याची ही सगळी खासियत आपण पाहतोय. पहिली रडार सिस्टीम आहे ती सरफेस टू सरफेस, म्हणजे समुद्राच्या कक्षेमध्ये जे काही जहाजे येतात त्यांच्यावरती लक्ष ठेवेल आणि त्या पद्धतीचे इंटिमेशन हे भारतीय नौदला देईल. मात्र दुसरं जे वरचं रडार सिस्टीम आहे ते हवेतल्या गोष्टींवरती लक्ष ठेवण्यासाठी खास करून बनवलेलं आहे आणि जी आत्तापर्यंत माहिती आहे त्यानुसार जवळपास 400 किलोमीटरच्या एरियामध्ये हे रडार सिस्टीम काम करू शकते आणि तशा पद्धतीची माहितीसुद्धा भारतीय नौदलाला देऊ शकते. ब्राह्मोस ही जी मिसाईल यंत्रणा आहे ती या युद्धनौकेवरती बसवण्यात आलेली आहे, त्यामुळे अतिशय सक्षम असं हे युद्धनौका जी आहे ती मानली जाते आणि आजपासून इम्फाळ नावाची युद्धनौका ही भारतीय नौदलामध्ये समाविष्ट होते. त्यामुळे समुद्री क्षेत्रामध्ये भारतीय नौदल अजून सक्षम होण्यासाठी त्याचा फायदा येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रयोजन सिद्धेश नाईकसोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई.
आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.